नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यातील सर्व शिक्षकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अशी बातमी आहे उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व शिक्षकांना एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे आणि आपल्या या आदेशामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन अपडेट्ससाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर तीस जूनला निवृत्त झालेले कर्मचारी एक जुलैपासूनच्या वेतनवाढीस पात्र उच्च न्यायालयाचा निर्णय प्रशासनाला सांगितला नियमाचा अर्थ सहावा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार नागरी सेवेमधील सर्व कर्मचाऱ्यांना दरवर्षी एक जुलै या एकाच तारखेपासून वार्षिक वेतनवाढी दिली जाते या वार्षिक वेतनवाढीसाठी तीस जून रोजी निवृत्त झालेले कर्मचारीही पात्र आहेत असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वे अविनाश घरोटे व उर्मिला जोशी यांनी एका प्रकरणात दिला आहे आधी संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या तारखेपासून बारा महिने सेवा दिल्यानंतर वार्षिक वेतनवाढ अदा केली जात होती महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दहामध्ये यासंदर्भात तरतूद करण्यात आली त्यानुसार तीस जूनपर्यंत वर्षभर सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना एक जुलैपासून वार्षिक वेतनवाढ दिली जाते परंतु तीस जून रोजी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी त्यापूर्वी वर्षभर सेवा दिली असतानाही वार्षिक वेतनवाढ नाकारली जात होती उच्च न्यायालयाने प्रशासनाला नियमाचा स्पष्ट अर्थ सांगून ही कृती अवैध ठरवली यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाल्याचे आता सध्या चित्र आहे तर बारा कर्मचाऱ्यांनी केली होती याचिका सन दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या सेवा काळात तीस जून रोजी निवृत्त झालेल्या बारा कर्मचाऱ्यांनी वार्षिक वेतनवाढीचा लाभ मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती हे कर्मचारी बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये दे पदवीधर शिक्षक ग्रामसेवक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख सहाय्यक शिक्षक व लेखापाल होते उच्च न्यायालयाने याचिका मंजूर करून या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढीसाठी पात्र ठरवले तसेच त्यांचे निवृत्ती लाभ सुधारित वेतनानुसार निर्धारित करण्याचे निर्देश दिले कर्मचाऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली होती